युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवडणूक आज मातोश्री विद्यालयात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणुकीत पुगलिया आणि वडट्टीवार गटातील युवा पदाधिकारी आपले भाग्य आजमवत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड थेट कार्यकर्त्यांकडून होईल असे जाहीर केले. त्यामुळे मागील काही वर्षापासून युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. यावर्षी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता सत्यजित तांबे, कुणाल राऊत यांच्यासह 5 जण मैदानात होते. यातील वडट्टीवार गटातील कार्यकर्ते सचिन कत्याल हे प्रदेश महासचिव, हरीश गोतावार हे जिल्हाध्यक्ष, इरफान इक्बाल जिल्हा महासचिव, राजेश अडूर विधानसभाध्यक्ष पदासाठी आहेत. तर विश्वजित तांबे यांचे नाव वडट्टीवार गटाच्या मतपत्रिकेत प्रदेशाध्यक्ष पदासाठी आहेत. तर पुगलिया गटातील मोहम्मद कादर शेख प्रदेश महासचिव, करण पुगलिया जिल्हाध्यक्ष, मोहम्मद नौशाद मंगाल शेख विधानसभा अध्यक्ष यांची नावे कुणाल राऊत यांच्या पत्रिकेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही पुगलिया आणि वडट्टीवार गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मागील काही दिवसांपासून दोन गटातील उमेदवारांनी कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतल्या. आज मतदानासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तेलंगणातील काँग्रेस नेत्यांच्या देखरेखीत ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. आज आयोगाचं इलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामध्ये पहिले पक्षांतर्गत पहिले अध्यक्ष पक्षाचं निवडणुकीनुसार असायचा आणि आज आम्हाला आमच्या मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला आहे पक्षांतर्गतमुळे. त्यामुळे आम्ही आज आमचा अध्यक्ष स्वतः निवडू शकत आहे. हम आयवायसी के द्वारा भेजे गए हैं संघन चुनाव कराने के लिए महाराष्ट्र में. ये हमारी जो प्रक्रिया है चुनाव कराने की, उसका एक मोटो है कि हमें एक छोटे से छोटा बंदा भी उप नेता बना के भेजना है. उसे क्या है, पब्लिक अपना नेता खुद चुन के भेज सकती है और इससे क्या है कि ट्रांसपेरेंसी भी इसमें बढ़ती जा सकती है कि हमारा छोटा आदमी नेता बन जाता है. और हमें इसमें जो प्रक्रिया अपना रहे हैं वो अपना वोटिंग सिस्टम अपना रहे हैं और उसमें काफ़ी पारदर्शिता के साथ वोटिंग करा रहे हैं. संपूर्ण देशभरात राबविण्यात येणाऱ्या या निवडणुकीचा निकाल 13 सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे. युवक काँग्रेसच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल बघायला मिळणार आहे, त्यामुळे कोण बाजी मारेल याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.